यांनी अशा प्रकारच्या मीटिंगमध्ये त्यांना जे काही वाटत असेल ते महाविद्यालयाच्या संदर्भात असेल, ते एनएसएसच्या एकंदर यंत्रणेच्या संदर्भात असेल किंवा एनएसएसच्या अनुषंगाने जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतील त्या घटकांच्या संदर्भामध्ये असेल, प्रत्येकाने किंवा ज्यांना वाटत असेल त्यांनी मला वाटतं की आपलं जे काही मनात असेल ते व्यक्त होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला ही मीटिंग फार महत्वाची वाटते. दुसरं की नवनवीन उपक्रम जे काय, मला असं वाटतं की वेगळ्या पद्धतीने आपण जाऊया. एनएसएस मला वेगळ्या पद्धतीने राबवायचं आहे. गेल्या 10-15 वर्षापासून किंवा विद्यार्थी जीवनापासून मी एनएसएस मध्ये जे आहे तर मला काही काम करत असताना अनुभव जे काही आलेले आहेत त्या अनुभवानुसार मला वाटतं की बराचसा बदल आपल्याला एनएसएसच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे आणि तो आपण करावा. संधी मला मिळालेली आहे, त्या संधीचा इथून पुढे गटारी साफ करणं इत्यादी इत्यादी. रस्ते झाडणं गटारी साफ करणं हा एक त्याचा भाग आहे, परंतु मी असं मानतो की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडत असतो त्याची व्यक्तिमत्व. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जाऊ शकतात की जेणेकरून विद्यार्थ्याचं सर्वांगीण जे व्यक्तिमत्व आहे ते फुलवता येईल. या महाविद्यालयाचं मी एक उदाहरण देतो की या महाविद्यालयामधून जे जे काही विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि विविध पदावर कार्यरत आहेत आणि त्यांच्या विविध क्षेत्रामध्ये उद्योगामध्ये असतील शेतीमध्ये असतील हे जे सफल झालेले आहेत त्या ते विद्यार्थी या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक होते. म्हणजे एक अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांना चेतना, विद्यार्थ्यांना प्रेरणा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण देत असतो. आज मला एका विषयावर एका मुद्द्यावर जास्त ठासून बोलायचं आहे की ते म्हणजे या पूर्ण प्रक्रियेमध्ये कार्यक्रम अधिकाऱ्याचं योगदान काय आहे.